नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही स्वामी जर स्वामींचे भक्त असतील स्वामींची सेवा तुम्ही नित्य नियमाने दररोज करत असाल आणि स्वामींवर संपूर्ण तुमचा विश्वास असेल तर स्वामींना तुम्ही मनापासून हाक द्या स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावत येतील तुमची मदत ते नक्कीच करतील आणि हा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल ही प्रचिती तुम्हाला स्वतःला येईल आता तुम्हाला प्रश्न पडेल की स्वामींना हाक द्यायची कशी तर मित्रांनो स्वामींना हाक द्यायची म्हणजे जोरात ओरडायचं नसतं तुम्ही स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ हे बोलून सुद्धा स्वामींना हाक देऊ शकता आणि यानेच स्वामी तुमच्या मदतीला धावत येतील आता ही हाक कशी द्यायची तर मित्रांनो बघा आपण दररोज स्वामींचे नित्य नियमाने नामस्मरण करतो काही करत असतील काही नाही करत ना असतील काही माळेने करत असतील काही माळ न घेता करत असतील काही हरकत नाही ती पण एक हाक झाली पण मित्रांनो स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात सांगितले जाते की स्वामींना हाक द्यायची असेल स्वामींना मदतीला बोलवायचे असेल तर दिवसभर आपण स्वामींना हाक द्यावी स्वामींचे नाम आपल्या मुखात ठेवावे आणि हाताने काम करावे म्हणजे जेव्हा तुम्ही काम करत आहात जेव्हा तुम्ही प्रवासात आहात जेव्हा तुम्ही बसलेले आहात जेव्हा तुम्ही चालत आहात तेव्हा तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत राहा महिला जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा स्वयंपाक करता करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत राहा एकटे बसलेले आहात इतर विचार करत आहात तर विचार करणं सोडा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला हीच ती हाक आहे ज्या हाकेने स्वामी धावत तुमच्याकडे येतील यासाठी तुम्हाला खूप मोठी सेवा घेऊन सेवा करण्याची गरज नाही काहीतरी वाचायची गरज नाही किंवा स्वामींसमोर बसून एकशे आठ किंवा एक्कावन्न माळी करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त जिथे आहात तिथे चालत आहात बोलत आहात झोपलेले आहात काम करत आहात तुम्हाला फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलायचे आहे आणि हीच हाक ऐकून स्वामी तुमच्या मदतीला नक्की धावत येतील आणि हा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल तर नक्की स्वामींना मनापासून हाक द्या स्वामी तुमच्या मदतीला धावत येतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद